धनपा स्कूलों में पढ़ा रहे 200 अवैध शिक्षकों का बड़ा खुलासा हुआ है। डीटीएड बीएड स्टूडेंट एसोसिएशन ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि एनएमएमसी ने 217 ऐसे शिक्षकों की भर्ती कर ली है जिन्होंने शिक्षक पात्रता टेस्ट ही नहीं दिया है। उन्होंने ऐसे शिक्षकों की नियुक्ति रद्द करने की मांग की है। देखिए रिपोर्ट। मुंबई के शिक्षण विभाग में चल रहा घोटाला। मनपा स्कूलों में 200 अवैध शिक्षकों की हुई है भर्ती। आखिर कौन करवा रहा पात्र शिक्षकों की नियुक्ति? शिक्षक पात्रता टेस्ट के बिना किसने बहाल की नौकरियां? जी हाँ, यह खुलासा डीटीएड बीएड स्टूडेंट एसोसिएशन के पदाधिकारियों ने किया है। आरोप है कि मुंबई मनपा स्कूलों में 217 ऐसे शिक्षक भर्ती किए गए हैं जो अपात्र हैं और फर्जी हैं। एसोसिएशन के अध्यक्ष संतोष कुमार मगर, सचिव प्रशांत सिंधे और रेणुका गायकवाड़ की माने तो मनपा के प्राइमरी स्कूलों में 130 शिक्षक और माध्यमिक स्कूलों में 87 शिक्षक कार्यरत हैं जिन्होंने शिक्षक पात्रता टेस्ट यानी टीईटी परीक्षा दिए बिना ही नियुक्ति पा लिए हैं, जबकि शिक्षक बनने के लिए टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य है। आप भी सुन लीजिए। 2009 मध्ये आरटीआय एक्ट नुसार शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यासाठी एनसीटी ही शैक्षणिक प्राधिकरण संस्था त्या ठिकाणी एचआरडी मिनिस्ट्रीने नेमली। त्यानुसार 2010 एनसीटीने एक नोटिफिकेशन काढलं ज्यामध्ये शिक्षकांच्या पात्रता शैक्षणिक अर्हता त्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या होत्या। 2009 जो आरटीआय ऍक्ट आहे तो 2009 पूर्ण देशामध्ये लागू झाला, परंतु महाराष्ट्रामध्ये 2013 तो लागू करण्यात आला आणि त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की टीईटी ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा कंपल्सरी आहे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर। 2013 हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला, त्यानुसार वेळोवेळी या कायद्यामध्ये वेगवेगळे शासन परिपत्रक आले, निर्णय आले, हायकोर्टाचे जजमेंट आले, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं, त्यामध्ये टीईटी ही शैक्षणिक अर्हता कंपल्सरी आहे। शिक्षक पात्रता परीक्षा जर तो पास नसेल तर त्याला शिक्षक होता येणार नाही असे नमूद करूनसुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास प्रायमरीचे 130 शिक्षक आणि माध्यमिकाचे 87 जवळपास 225 शिक्षक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती 11-12 काम करताय। जवळपास 2010 ते 2011 दर 5 महिन्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतल्या जातं, यांना नियुक्त्या दिल्या जातात, परंतु 10-11 हे शिक्षक पात्र ठरले नाही। टीईटी पात्र असेल किंवा सीटीईटी पात्र असेल ते ठरले नाही। इस बवाल के बाद मुंबई महानगरपालिका स्कूलों में शिक्षकों की भर्ती और शैक्षणिक गुणवत्ता पर सवाल उठने लगे हैं। सवाल ये है कि आखिर ऐसे फर्जी और अपात्र शिक्षक बच्चों को कौन से शिक्षा दे पाएंगे। सवाल धांधली का भी है कि आखिर वे कौन से अधिकारी हैं जिन्होंने लाखों टीईटी शिक्षकों को दरकिनार कर इन अपात्र लोगों को नौकरियां दी। फिलहाल एसोसिएशन ने आयुक्त को शिकायत देकर ऐसे फर्जी शिक्षकों को बर्खास्त करने की मांग की है। साथ ही निर्णय नहीं लेने पर 13 जून से आंदोलन की भी चेतावनी दी है। या ठिकाणी आम्ही कमिश्नर साहेबांची भेट घेतली, त्यांना स्पष्ट सांगितलं की हे शिक्षक टीईटी अपात्र आहेत, यांची शैक्षणिक अर्हता जो एनसीटीने निश्चित केलेली आहे त्यानुसार हे शिक्षक पात्र नाही आहेत। तुम्ही यांना सेवा समाप्त करून किंवा यांना नियुक्ती न देता तुम्ही नव्याने त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट द्या आणि नव्याने जे काही पात्र शिक्षक आहेत त्यासाठी तुम्ही त्यांची नेमणूक करा। ते सांगितल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने आमचं पत्र गेल्यानंतर उलट आमच्या पत्रावरती कारवाई करायला हवी होती, त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यायला हवे होते, परंतु बेकायदेशीरपणे 9 तारखेची टिप्पणी असताना 4 तारखेपासून हजर राहण्याचा जो उपायुक्त यांनी निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी नियुक्त्या दिल्या। आमची एवढीच मागणी आहे, जर राज्यामध्ये 1 लाखच्यावरती सीटीईटी टीईटी पात्र उमेदवार असताना अपात्र लोकांना संधी कशासाठी? म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेला गुणवत्ताधारक आणि शैक्षणिक अर्हता असणारे शिक्षक नकोत का? त्यांना महानगरपालिकेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांचं शैक्षणिक नुकसान त्यांना करायचं आहे का? शैक्षणिक दर्जा त्यांना ढासळायचा आहे का? असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो। या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनानुसार जर कारवाई येत्या दिवसामध्ये केली नाही, जर त्यांनी निर्णय घेतला नाही, तर 13 जूनपासून ज्यावेळेस शाळा सुरू होतील त्यानंतर आमचं बेमुदत आमरण उपोषण नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही त्या ठिकाणी करू। पर्यायानं न्यायिक मागणी आहे
न्यायालयाचाही जर आम्हाला दरवाजा तुटावा लागला तर आम्ही तेही करू, परंतु संबंधित जे काही बेकायदेशीर शिक्षक आहेत त्यांना आम्ही कामावरती रुजू होऊ देणार नाही किंवा त्यांना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी करू देणार नाहीत, एवढीच आमची भूमिका आहे आणि यावरती शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा किंवा प्रशासनाने निर्णय घ्यावा एवढी विनंती या ठिकाणी करतो. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.